हा जो नकाशा आहे हे बघा सलग आहे का इथं थोडीशी जमीन जोडली फक्त नीरव मोदीची जमीन ही घेण्यासाठी हा केलेला अट्टहास आहे हा केलेला प्रयत्न आहे आणि मग नीरव मोदीची जमीन याच्यामध्ये कोणी समाविष्ट केली कोणाच्या काळात समाविष्ट केली कोणाचे कॉल झाले कोणी त्यांच्याशी संधान साधलं याची देखील सखोल चौकशी उदय सामंत साहेबांनी लावलेली आहे मग त्यांची जमीन याच्यामध्ये कशी आली ही जमीन जर माझ्या काळात खरेदी केलेली आहे हे मी मान्य करतो पण हे हा तक्ता कोणाच्या काळात तयार झाला आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे हे पण आणि म्हणूनसाठी हे जे काही प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न हे सुशिक्षित बेरोजगारासाठी नाहीत हे ना शेतकऱ्यासाठी आहे नाहीत हे फक्त वेगळ्या भूमिकेतून नीरव मोदीची सेटिंग आणि नीरव मोदीशी संधान साधले उद्या चालून ही नीरव मोदीची जमीन समजा संपादित करायची ठरली पैसे द्यायचे कोणाला याचा अर्थ कोणाकडे पॉवर ऑफ अटॉर्नी आहे का सगळे अधिकार दिले गेलेत काय ती घेतली जाणार आहे का हे देखील आता सांगण्याची आवश्यकता आहे त्यामुळे हीच जमीन का घ्यायची जमीन हीच का घ्यायची कर्जत तालुका मोठा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट